आता पवारसाहेब मुख्यमंत्री असताना गुवारी हत्याकांड झालं आणि त्या ठिकाणी 113 गुवारी समाजाचे लोक हे मृत्युमुखी पडले. पवारसाहेब पाहायला देखील गेले नाहीत आणि त्यांनी राजीनामा देखील दिला नाही. हा प्रकार झाल्याच्या नंतर राज्या सरकारमध्ये आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव क्षीरसागर यांनी राजीनामा दिला का दिला हा आदिवासींच्या विचाराशी संबंधित इश्यू होता. त्यांनी माझी परवानगी सुद्धा घेतली. त्यांनी सांगितले की ह्या गोष्टी घडल्या तिची नैतिक जबाबदारी माझी आहे म्हणून मी राजीनामा देतो. तो राजीनामा स्वीकारला. ज्यांनी मला प्रश्न विचारला आज घरकाठ्याची नैतिक जबाबदारी कोण असेल, ज्यांची असेल त्यांनी मधुकर क्षीरसागरचं आणि गोवारींच्या काळातलं सरकारच्या धोरणाचं स्वागत जे केलं ते मला वाटतं त्यांना स्वतःला प्रशासन कसं चालवावं आणि तुम्ही कसं चालवावं याची माहिती मिळेल.